आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ईडीनं राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्रातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची मालमत्ता ताब्यात घेतली. डिसेंबर 2020 गुट्टे यांच्या विरोधात नोंदवलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात एजन्सीनं ही मालमत्ता जप्त केली होती. एजन्सीनं ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 255 कोटी रुपये इतकी आहे. गुट्टे यांच्यावर एजन्सीनं 635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये त्यांनी विविध गरीब शेतकऱ्यांच्या नावे बँकांकडून कर्ज घेतलं होतं. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित कंपन्यांवर यापूर्वीच ईडीने कारवाई केली होती. त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. 635 कोटी रुपयांची ही फसवणूक असल्याचं सांगितलं जात आहे. गरीब शेतकऱ्यांच्या नावाने बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते आणि ही योजनेअंतर्गत शेतीसाठी लागणारी उपकरणे जी असतात ती त्यांना देण्याच्या नावाखाली हे कर्ज घेण्यात आले होते. मात्र ही रक्कम शेतकऱ्यांना न देता त्यांनी परस्पर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक ह्याच्यात गुंतवणूक केली होती. त्यामुळे 2012 आणि 2013 आणि त्याचबरोबर 2016-2017 दरम्यानचे हे कर्ज घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या परवानगीनंतर आता ईडीने या गंगाखेड कारखाना आणि 247 कोटी किमतीची यंत्रसामग्री अशा इतर 3 संलग्न कंपन्यांची सुमारे 5 कोटी रुपयांची जमीन ही आता ईडीने स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे. यापूर्वी त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देखील गुन्हा नोंदवण्यात आला होता. या संबंधित ही कारवाई ईडीने करण्यात आलेली आहे. अगदी सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय रत्नाकर गुट्टे यांच्या संपत्तीवर ईडीनं टास आणलेली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या मालमत्तेवर टास आणण्यात आली आहे.